या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं व मोठ्या उत्साहात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। येथील श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। या निमित्तानं श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। श्री गिरिजात्मज गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले। यानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात मोठी यात्रा भरते। या यात्रेस बैलगाडा शर्यतीचं मोठं आकर्षण असते। दिवसभर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच्या वतीनं पहाटे 5:30 वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। गणेश जयंतीनिमित्त मंदिरात देवस्थानच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही महाआरती बाळासाहेब कुऱ्हाडे, प्रशांत थोरात, मनोहर भालेराव, संदीप बोचरे, ॲडव्होकेट विवेक खत्री या मान्यवरांच्या हस्ते विधिवत अभिषेक करून करण्यात आली। त्याचबरोबर देवस्थानच्या वतीनं या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। सकाळी 10 ते 12 या दरम्यान मंदिरात हरिभक्त परायण नामदेव महाराज वाळके यांचे देवजन्माचं कीर्तन झाले। श्री गणेश जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न झालाय। त्यानंतर भाविक भक्तांकरता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, काशीनाथ लोखंडे, विजय वराडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, कैलास लोखंडे, जितेंद्र बिडवई, देवस्थानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मंदिरात 6:30 वाजता, 12:30 वाजता व 6:30 वाजता महाआरती करण्यात आली। गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। गणेश जयंतीनिमित्त गोळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। दिवसभर बैलगाडे घाट चालू होता, याचा असंख्य बैलगाडा शौकीनांनी आनंद घेतला। त्याचबरोबर देवस्थान ट्रस्ट व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यास भाविक व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। आलेल्या भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सेवा व सुविधा पुरवण्यात आल्या। त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आलेल्या भाविकांना वैद्यकीय सेवा व सुविधा पुरवल्यात। दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। भाविकांचे सुलभ दर्शन व्हावं याकरिता गर्दीचं नियोजन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं होतं। देवाच्या नैवेद्याकरिता गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली होती। दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला। त्याचबरोबर जुन्नर परिसरातून व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते। श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे। बुधवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे यांच्या कालच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, लेण्याद्री। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।